आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राईब करा समोर बेलायकोला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर दोन महत्वाचे निर्णय आपण पाहणार आहोत पहिला राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हा अभ्यासक्रम शिक्षण मंत्री दीपक केसरकर राज्यात शालेय अभ्यासक्रमात व्यापक बदल केले जात आहे एकीकडे पडसंख्या नसलेल्या शाळांचे एकत्रीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अभ्यासक्रम काळानुसार केला जात आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी विषय आहे ह्यामुळे शेतीचे शा शास्त्रशुद्ध ज्ञान मुलांना लहानपणापासून दिले जाणार आहे मुलांना शेतीचे ज्ञान झाल्यास ते व्यावहारिक शेती, शेती करू शकतात यामुळे राज्यात पहिलेपासून कृषीविषयी अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे कृषी विषयासाठी नवीन मसुदा तयार झाला आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय असणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे दुसरा निर्णय बघूया चौथे महिला धोरण आणले उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे ज्याला म मंत्रिमंडळाने मान्यता दिली फार बारकाईने हे धोरण आणले आहे गेले आहे याआधी मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या नावापुढे वडिलांचे नाव, नाव लावले जायचे मुलाचे नाव मग वडिलांचे नाव आणि शेवटी अडनाव लावले जायचे आता आपण नवीन निर्णय घेतला आहे इथून पुढे मुलांचे किंवा मुलीचे नाव मग आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी अडनाव लावले जाईल अशी माहितीही अजित पवार पवार यांनी बारामतीतून दिली आहे